हे डिलिशियस पुडी, नमस्कार. मी उदेश सुर्वे तर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो डिलिशियस अड्डा मध्ये. तर आज आपण खूप म्हणजे खूप हेल्थी असा ज्यूस बघणार आहोत. त्याचं नाव आहे ए बी सी ज्यूस. ए फॉर ऍपल, बी फॉर बीटरूट अँड सी फॉर कॅरट. तर ह्या ज्यूसचं नाव आहे ए बी सी ज्यूस. सकाळी पियाला तर तो खूप उत्तम आहे आणि खूप असं एनर्जी फील करून देणार आहे. चला मग बनवूयात ए बी सी ज्यूस. भाज्या स्वच्छ धुवून घ्या. तर सर्वात प्रथम आपण तिन्ही वस्तू पील करून घेऊयात. कॅरेट पील करून घेऊयात एकदम असा प्लेन छान. नंतर हे आपल्याला साईड्स कापायचे आहेत. कॅरेट झाला, आता ॲपल पील करूयात. बीटरूटसुद्धा छानपैकी पील करून घेऊयात. ॲपल पील करायचं की नाही तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला त्याची साल यूज करायची असेल तर स्वच्छ धुवून तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे तिन्ही वस्तू पील करून झाल्यात. ह्याला आता आपण कट करूयात. ॲपलसुद्धा कट करूयात डाईसमध्ये. ॲपलचे थोडे बिया काढू शकतो आपण. बीटरूट आपल्याला जास्त टाकायची गरज नाही. बीटरूट थोडासा बारीकच कापा जेणेकरून आपल्या ज्युसरला किंवा मिक्सीला जास्त त्रास नाही होणार. आता आपण हे तिन्ही फ्रुट्स ज्युसरमध्ये किंवा मिक्सर मारून घेऊयात. ॲपल, कॅरट, बीटरूट तिघांचा छानपैकी ज्यूस मारूयात. आणि थोडंसं लिंबू पिळायला विसरू नका. त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी मिक्स करूया आणि याची प्युरी करून घेऊया. अशा प्रकारे आपला ज्यूस रेडी आहे. तर तुम्ही याला डायरेक्टली सुद्धा पिऊ शकता किंवा चांगलं स्ट्रेन सुद्धा करू शकता. आपला ए बी सी ज्यूस रेडी झालाय. पूर्णतः असा नॅचरल ज्यूस रेडी आहे. ह्याच्यात तुम्हाला जर सॉल्ट हवं असेल टेस्टनुसार तर तुम्ही ॲड करू शकता. पण मला वाटतं गरज नाही, कारण की प्युअर नॅचरलच पिऊया. वा हा, त्यामुळे तुम्ही अद्रकसुद्धा ॲड करू शकता आलं, जेणेकरून हलका असा ज्यूस स्पायसी लागेल. पण माझ्यामध्ये हा बेस्ट आहे. ॲपलचा स्वीटनेस, बीटरूटचा हलका स्वीटनेस, हलका त्या बीटरूटचा फ्लेवर आणि कॅरेटचा थोडा दरदरा फ्लेवर. हा ए बी सी ज्यूस उत्तम आहे आरोग्यासाठी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.